शंकर घाली नोटांगणा असा असणारा रामाचा बाण आहे ना।
आणि असणारे सर्व अंगत्राला अंगल रामाचे बाण दाखे म्हणतात. रावण उठवावया लक्ष्मणा
संत एकनाथ महाराज सांगतायत की रावणाला मारायचा उद्देश आता नाही, रावण पळून गेला तर उद्या महाराज कुठे जाणार आहे, उद्या मारता येईल. मग आपलं मुख्य कर्तव्य आहे लक्ष्मणाला वाचवायचं, लक्ष्मणाला उठवायचं आहे. म्हणून भगवान श्री रामचंद्र आपल्या शिबिराकडे माघारी आले. राम स्वानंद गोपाळो, राम सप्रेम स्नेहायो, राम स्वयं दीन दयाळो, प्रणत पाळो श्रीराम. अहो भगवान श्री रामचंद्र कृपाळू आहे, सगळ्या जीवाचा सांभाळ करणारा तो राम आहे आणि असा असणारा भगवंत आहे. पण त्याचं आपण ध्यान करीत नाही. कारण नाथविषयी कृपाळू देवासी कोशी तो जगासी एकला तो, एवढा कुंभळ भगवंत आहे असं सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्ध कांड एक कारण काय लक्ष्मण शक्ती वेदिनामा चित्र द्वारे ध्याय पुंडरीक काय झालं तर मी कसा जगाय
कसं जगायचं लक्ष्मणा शिवाय मी काहीच नाहीये. रामचंद्र बोलतात भगवंत बोलतात.
बरोबर युद्ध करताना कमलास काळे तुला कंटाळा का? तुला माझी असणारी पत्नी सीता तुला नाही नाही बोलली, त्या सीतेचं बोलणं तू मनावर घेतलं का? लक्ष्मणा लक्ष्मणा भगवान श्री रामचंद्र तुम्ही सेनेचे मुख्य
गोष्टी आहेत, पण तुम्ही जर मनामध्ये चिंता धरली तर कसं चालायचं? डॉक्टर बोलतात, नाही बचत व्हावला, नाही याचा प्राण गेला, जीवन वास्तव्याने भरला नाही मला सर्वथा। अहो रामचंद्र, लक्ष्मणाचा जीव गेला नाही, मी डॉक्टर आहे, मला सगळं कळते। राम लक्ष्मण जिवंत आहे, त्याचं शरीर अजून त्या ठिकाणी निकळ नाहीये, असं डॉक्टर सुशील सांगतात। लक्ष्मण जिवंत होईल, एक उपाय आहे, तेवढा उपाय करा आणि लक्ष्मणाला उठवा, असं सुशील
सुशीलाने सांगितलं रामा तुम्हाला असं वाटत असेल की औषधी कुठं आहे कुठून आणायच्या फक्त हनुमंताला विनंती करा, हनुमंताशिवाय दुसरं हे काम कोणीच करू शकत नाही। जवळ हे सूर्यदय तव औषधी आणाव्या पाहो उदया आणि अनावर जवळ तुझी मी राम देखील आकृष्टी धन्य सृष्टी
डॉक्टर बोलतात सूचकांना जसा दाखवले